नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। या 5 वर्षात सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही टाइम शपथविधी झाला आणि या तिन्ही वेळी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान केले आहे। या 5 वर्षात अशी कोणतीच पार्टी नाही की तिने सरकार चालवलं नाही। तसेच 35 वर्ष ज्यांच्याबरोबर काढली त्यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत जाऊन त्यांचा देखील विश्वास संपादन करणे हे आपल्यासारख्या माणसासाठी फार कठीण काम असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्ट केले। विद्यार्थ्यांचे आणि आमचं सारखंच आहे असे म्हणत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं आम्हाला देखील नापास झालं तर 5 वर्ष थांबावं लागतं, 17 नंबर फॉर्म भरावा लागतो व त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते आणि त्यातही दिलं तर दिलं, नाही तर चाललं आपल्या घरी, अशी परिस्थिती असल्याचं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचा आणि राजकारण्याचा गणित कसं सारखं आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं आहे। अभ्यास करा आता आम्ही जर तुम्ही जर पास झाले तर ठीक, तुम्हाला एक परीक्षा द्यायला चान्स आहे। आम्ही एखाद्या वेळेस नापास झालो तर 5 वर्ष थांबावं लागते, मग 17 नंबरचा फॉर्म भरावा लागते आणि मग पास परीक्षेला बसावं लागते। दिलं तर दिलं, नाही दिलं तर मग चाललंय खरी, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आता काही डॉक्टर्स मंडळी भावी काळामध्ये इथे होणार आहेत, काही इंजिनियर्स बसलेले आहेत, तर त्यांना हीच विनंती आहे की आपण मोठे होत असताना आपल्या समाजामध्ये जो मागं राहिलेला आहे त्याला पुढे आणण्याचा निश्चितपणाने आपण प्रयत्न करावा। आम्ही भाई एक समाजाची बिल्डिंग उभं करण्याचं काम जळगावमध्ये घेतलेलं, आमच्याकडे प्राईम लोकेशनची जागा जळगाव शहरामध्ये आहे, तिथे आम्ही गुजर आपण पाहिलं असेल की हे 5 साल तो काही महिने देखील नाही ना, आपले भी देखील नाही होंगे, ऐसे सरकारी आहे। सवेरे भी शपथ दी हुई, दोपहर को भी हुई और शाम को भी हुई, तीन टाइम हुई, तीनों टाइम मैं था वहां पे। और ऐसा कोई पार्टी नहीं है भाई जिसने 5 साल में अपना सरकार नहीं चला। कांग्रेस भी सरकार में थी, राष्ट्रवादी भी थी, भाजपा भी आ गई, शिवसेना भी आ गई, बच्चू गुरु भी आ गया, सब आ गया। ऐसी कोई ये 5 साल की जो सरकार थी, ये सरकार में सब पार्टी आ गई। असे माझ्या माहिती प्रमाणे इतक्या स्पीड मध्ये आणि या कॉम्पिटिशन मध्ये एका माणसाबरोबर ज्यांच्याबरोबर 35 वर्ष काढले त्यांना सोडून दुसऱ्या माणसाबरोबर जाऊन त्यांचाही विश्वास संपादन करणं हे आपल्यासारख्या माणसाला फार कठीण काम आहे। आणि मी तरी म्हणेल की 8 वर्ष मंत्री राहणं हे गुजर समाजाच्या माणसाला ही फार मोठी गोष्ट आहे, त्याचं मूळ कारण